आयफोन 15 प्रोडक्शन तमिळनाडू मध्ये सुरू झालेलं आहे, म्हणजे आता हे डिव्हाइस फायनली मेड इन इंडिया होणार आहे. तमिळनाडू मधल्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीनं आयफोन 15 प्रोडक्शन सुरू केलंय. कंपनीनं नवीन प्लांट मध्ये त्याच्या शिपमेंटची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. आणि अशी चर्चा आहे की ऍपल आयफोन 15 पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये लॉन्च होऊ शकतो. 5G नंतर आता 6G ची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला या संदर्भातली घोषणा केली आहे. देशामध्ये लवकरच 6G येणार आहे असं मोदी म्हणालेत. यासाठी आवश्यक असणारा टास्क फोर्स सुद्धा बनवला गेलेला आहे. 6G आल्यानंतर देशामध्ये अनेक महत्वाचे बदल होणार आहेत. फॅक्टरीज, कार या सगळ्याला ऑटोमॅटिक कंट्रोल करणं सोपं होणार आहे. इंटरनेटचा स्पीड सुद्धा प्रचंड वेगानं वाढणार आहे. 5G तुलनेमध्ये 1000 पटीनं इंटरनेट स्पीड वाढणार आहे. आणि जेव्हा 6G देशामध्ये येईल तेव्हा इंटरनेटचा स्पीड 10,000 MBPS इतका असणार आहे. टेक्नो कंपनीनं भारतीय मार्केटमध्ये पोवा 5 सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये पोवा 5 आणि पोवा 5 प्रो यांचा समावेश आहे. पोवा 5 मध्ये तुम्हाला 6.78 इंचाचा FHD+ डिस्प्ले, 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळणार आहे. शिवाय मीडिया टेक हेलिओ G99 प्रोसेसर सुद्धा दिला गेलाय. आणि या फोनची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. तर पोवा 5 प्रो मध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी मिळते, 8 GB रॅम, 256 GB स्टोरेज मिळतंय. आणि या फोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. वन प्लस कंपनीनं आपला ACE 2 Pro स्मार्टफोन लॉन्च केलाय. ACE 2 Pro स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.74 इंचाचा कर्व्ड OLED डिस्प्ले दिला गेलाय, ज्यामध्ये 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज दिलं गेलंय. 50 MP कॅमेरा असणाऱ्या या फोनला तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी सुद्धा मिळतीय. स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर या फोनमध्ये दिला गेलाय. रेंडर्सच्या म्हणण्यानुसार अँड्रॉइड 13 बेस्ड असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 34,990 रुपये इतकी आहे. रेडमीनं लॉन्च केलेलं आहे पॅड SE हे नवीन टॅबलेट. हे टॅबलेट कंटेंट कन्झम्पशन, ऑफिसची कामं आणि लाईट गेमिंगसाठी बनवलं गेलंय, ज्यामध्ये तुम्हाला 11 इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळतोय. 400 nits ब्राईटनेस त्याला आहे. कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसर दिला गेलाय. 1 TB स्टोरेज आणि 8 MP कॅमेरा या टॅबलेटमध्ये तुम्हाला दिला गेलाय. रेंडर्सच्या म्हणण्यानुसार 8000 mAh ची बॅटरी आणि MIUI पॅड 14 बेस्ड असणाऱ्या या टॅबलेटची किंमत 17,999 रुपये इतकी असू शकते. व्हॉट्सअप तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक नवीन फीचर आणि याचा वापर करून युजर्स चॅटिंग करत असताना आता स्टिकर्स सुद्धा बनवू शकणार आहेत. फीचरचं नाव आहे AI जनरेटेड स्टिकर्स. म्हणजेच तुम्ही व्हॉट्सअपवर चॅट करत असताना प्रॉम्प्ट मधून स्टिकर जनरेट करू शकणार आहात आणि ते कुणालाही पाठवू शकणार आहात. आणि त्यासाठी तुम्हाला क्रिएट AI नावाची पॉपअप विंडो सुद्धा दिसेल. टेलिग्रामने नवीन स्टोरीज फीचर रिलीज केलेलं आहे, ज्याचं नाव आहे एडिट स्टोरीज. इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आधीपासूनच हे फीचर आहे, मात्र आता टेलिग्रामनं थोडंसं वेगळेपण देऊन हे फीचर रिलीज केलंय. या नवीन फीचरमध्ये टेलिग्रामवर तुम्हाला ड्युअल कॅमेरा मोड मिळतोय, म्हणजे त्याच्या मदतीनं तुम्ही स्टोरीज ठेवत असताना रिअर आणि फ्रंट असे दोन्ही कॅमेरा वापरू शकणार आहात. टेलिग्राम स्टोरीज सोबतच स्टिकर, लोकेशन आणि कॅप्शन असे पर्याय सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या स्टोरीजसाठी तुम्हाला प्रायव्हसी फीचर सुद्धा मिळतंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24